पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे ग्रामपंचायतींच्या रिक्त झालेल्या पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या एकवीस डिसेंबरला मतदान तर बावीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे त्यानुसार भारतीय जनता पार्टीच्या जांभीवली खानाव आणि कसळखंड या तीन ग्रामपंचायतींच्या उमेदवारांनी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या उपस्थितीत सोमवारी तहसीलदार कार्यालयात उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय ग्रामीण भागात भाजपची वाढलेली ताकद पाहता पक्षाला घवघवीत यश प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त होत आहे पनवेल तालुक्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जांभीवली ग्रामपंचायतीमधील एक खानावमधील दोन तर कसळखंड ग्रामपंचायतीमधील दोन रिक्त झालेल्या जागांसाठी जांभीवली ग्रामपंचायतीमधून सुप्रिया कुणाल निकम पवार खानाव ग्रामपंचायतीमधून उषा रोशन फराड पूनम प्रकाश तवले कसळखंड ग्रामपंचायतीमधून कांता चंद्रकांत मते आणि मनीषा सचिन पाटील या भाजपच्या उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्ज आणि मनीषा सचिन पाटील या भाजपच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज हा पनवेल तहसील कार्यालयात निवडणूक अधिकारी मुकेश कांबळे राजेंद्र दत्तात्रय कांबळे यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केला आहे हे अर्ज दाखल करतावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील उपसरपंच महेंद्र कोजे जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील पळस्पी विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे खानाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री देसले उपसरपंच बाळाराम पाटील जांभिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच रिया कोंडिलकर कसळखंड ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी पाटील माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील प्रवीण ठाकूर बूथ अध्यक्ष यशवंत पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते भारतीय जनता पार्टीनं ग्रामीण भागात केलेली विकासाची कामं आणि पक्षाची वाढलेली ताकद पाहता या निवडणुकीमध्ये चांगले यश प्राप्त होणार आहे